नमस्ते मी उज्वला महाराष्ट्र आपण ही जी नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये बागकामाची ए टू झेड माहिती मी देणार आहे जास्तीत जास्त सखोल आणि कमीत कमी, -कमी व्हिडिओमध्ये ही माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल पण आजचा व्हिडिओ मात्र या सगळ्या माहितीच्या खूप वेगळा आहे कारण अगदी सुरुवातीपासूनच बागकाम जेव्हा आपण सुरू करणार असतो तेव्हा काही गोष्टी आपल्या आ, मनाशी पक्क्या झालेल्या खूप गरजेचं असतं त्यामुळं आज मी कुठलीही टिप्स किंवा काहीही सांगणार नाहीये एक जनरली बागकामाविषयी माझं मत काय आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि असं नाही की तुम्ही माझं सगळंच म्हणणं पटवून घेतलं पाहिजे किंवा तुम्हाला पटेल असं पण एक माझा व्ह्यू मी जे बागकाम करते त्याच्याबद्दल काय आहे हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण नक्की पहा काय माहिती कदाचित तुमचे आणि माझे विचार जुळतील सुद्धा बागकाम या विषयाकडे माझ्या व्हिनी जर पाहायचं असेल तर तुम्हाला मी सांगते आजकाल ही जी शहरी संस्कृती झालेली आहे म्हणजे फ्लॅट संस्कृती म्हणा किंवा दार बंद संस्कृती म्हणा या संस्कृतीमध्ये जशी घराची दारं बंद करून ठेवतो आपण तशीच प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाची दारं सुद्धा बंद केलेली आहेत आणि त्याच्याचमुळं आपलं मन मोकळं करायला आपलं मनातले विचार व्यक्त करायला अशा जवळच्या व्यक्ती खूप कमी राहिलेल्या आहेत काही जणांकडे तर त्या अजिबात सुद्धा नाही आहेत आणि विशेषतः जी ज्येष्ठ मंडळी असतात त्यांचे विचार वेगळे असतात तरुणांचे विचार वेगळे असतात आपल्यासारख्या मध्यम लोकांचे विचार वेगळे असतात त्यामुळं जरी चार जनरेशनची चार लोक राहत असली तरी सुद्धा एकमेकांशी संवाद खूप मुश्किलीनं होतोय प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या परिणी त्याच्या स्क्रीनवरती रमलेला असतो त्यामुळे एकमेकांचं मन मोकळं करण्यासाठी खूप कमी वेळ खूप कमी जागा खूप कमी व्यक्ती झालेल्या आहेत आणि त्यामुळं एक सवंगडी मिळावा अशा दृष्टीनं मी बागकामाकडं बघते माझ्या बागेतल्या प्रत्येक झाडाशी मी बोलते असं नाही की तुम्ही मोठ्यानेच बोललं पाहिजे तुम्ही मनातल्या मनात जरी त्या झाडाशी संवाद साधला माहित नाही का ते कदाचित तिथं खूप जास्त ऑक्सिजन असतो किंवा मनातले इतर विचार झटकून जातात आणि नव्याने आपलं मन आपला मेंदू फ्रेश होतो त्यामुळे बागेमध्ये जाताना किंवा बागकाम करताना तुम्ही या गोष्टी विशेष लक्षात घ्या बागकाम करताना झाड ही आपली सवंगडी आहेत आपले मित्र आहेत किंवा आपण एक दत्तक घेतलेलं एक छोटंसं बाळ आहे कारण त्याच्यामध्ये जीव असतो ना झाडामध्ये तर त्या बाळाशी आपल्याला संवाद साधला आहे आपल्याला त्याच्याशी नातं दृढ करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही असं करताल तेव्हा मला वाटत नाही तुमचं झाडाला फुलं येणार नाही आता हे पहा ऑक्सिजन मिळणं आपल्या वेळेचा उपयोग चांगला होणं किंवा घरामधला कचरा बागेमध्ये जिरवणं आपल्या झाडाला छान छान फुलं येणं हे सगळं बोनस आहे पण जेव्हा आपलं मन स्वच्छ होतं आपलं मन मोकळं होतं तो जो बेनिफिट आहे ना तो सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे आपल्याला एक छान सवंगडी मिळालेला असतो ज्याला आपण आपली सुख दुःख आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत टेन्शन्स आहेत ते सगळे आपण तिथे गेल्यानंतर विसरून जातो किंवा आपल्या मनामध्ये जो काही आपल्या मनाशी संवाद चालू असतो ते आपलं झाड ऐकत असतं ता, म्हणजे थोडक्यात आपण त्या झाडालाच ते सगळं सांगत असतो आणि हा आपल्या सवंगडी आपल्याला कायम साथ देतो इतर बाकीच्या शेड्युल्ड विषयी तर आपण या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत जसं की झाडं लावण्याचं शेड्युल्ड म्हणा खतं देण्याचं शेड्युल्ड म्हणा फवारे करण्याचं शेड्युल्ड आहे शिवाय लिक्विड खतं देण्याचं शेड्युल्ड आहे हे तर आपण पुढे पुढे बोलणारच आहोत पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला आज सांगायची आहे एकदा झाड की माझ्या झाडांनी मला भरघोस फुलं द्यावी ही आपली सगळ्यात पहिली अपेक्षा असते प्रत्येक झाडाला हे येतच असतं सक्युलंट असो वाळवंटातलं झाड असो अगदी निवडुंग जरी असलं तरी सुद्धा त्याला फुल येतच असतं पण मी असं म्हणत नाही की तुम्ही फुलं येण्याची अपेक्षाच ठेवू नका पण योग्य वयामध्ये अपेक्षा ठेवा किंवा योग्य वेळेमध्ये अपेक्षा ठेवा पंधरा दिवसांपूर्वी झाड आणलंय दोन महिन्यांपूर्वी झाड आणलंय आणि त्याला फुलं येत नाही असा जो आपण विचार करतो ना हा एकदम चुकीचा आहे नर्सरीमध्ये असताना तर खूप फुलं होती ह्याला आणि घरी आल्यानंतर फुलं आली नाही हे जे कमेंट्स येतात ना मला कधी कधी खरं वाईट वाटतं नर्सरीमध्ये इतकी रासायनिक खतं वापरून झाडांना बळबळ फुलं आणलेली असतात तुमच्याकडे तुमची जर लोकल नर्सरी जवळ असेल आणि मोठी नर्सरी असेल तर तुम्ही नर्सरीच्या पाठीमागचं पोर्शन जाऊन बघा पुढं जी मांडलेली झाडं असतात खूप फुलं असतात खूप टवटवीत झाडं असतात कारण रासायनिक खतांचा वापर केलेला असतो याच झाडांच्या पाठीमागच्या बाजूला नर्सरीच्या पाठीमागच्या बाजूला जर तुम्ही गेलात असंख्य झाडं या अतिरिक्त खताच्या वापरामुळं अर्धमेली झालेली तुम्हाला दिसतील जी काही छान छान चकचकीत मस्त मस्त झाड असतात ती तुम्हाला दाखवायला ठेवलेली असतात आणि माग मात्र ती तशी अर्धवट अर्धमेली झालेली झाडं असतात इतका खतांचा वापर केलेला असतो इतकं अनैसर्गिक काम असतं हे त्यामुळं नर्सरीत फुलं आली आणि माझ्या घरी फुल येत नाही ह्या तक्रारीचा मुद्दाच नाहीये कारण वातावरण पूर्ण वेगळं आहे खाऊ देणं पूर्ण वेगळं आहे सगळं पूर्ण वेगळं आहे आपण जे प्रेम करतो आपल्या झाडांवर ते प्रेम नर्सरीवाले त्यांच्या झाडांवर करतात का नाही करत त्यांना ती झाडं विकायचीच असतात त्यांना त्यांची जागा मोकळी करायची असते जेणेकरून नवीन झाडं मांडतील त्यांना उत्पन्न मिळेल त्यांचं आणि झाडांचं प्रेम या शब्दाशी काहीही नातं नसतं त्यामुळं नर्सरीमध्ये झाडाला फुलं होती आणि माझ्या घरी आल्यानंतर फुलं आली नाही हे तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका जेव्हा झाड आपल्या घरी येतं तेव्हा त्याची मुळं सुदृढ होऊ द्या त्याच्या फांद्या सुदृढ होऊ द्या खोड सुदृढ होऊ द्या झाड ॲटोमॅटिक तुम्हाला फुलं देईन तुम्ही झाडावर प्रेम करा झाडामुळं माझा वेळ किती छान जातोय झाडामुळं मला किती ऑक्सिजन मिळतोय हिरवळ दिसतीये भोवती माझ्या डोळ्यांना थंडावा मिळतोय माझ्या मनाला मनशांती मिळतीये आणि झाडांमध्ये माझा छान वेळ जातोय ही भावना तुम्ही झाड वाढवताना ठेवा हा विचार बागकाम करताना तुम्ही केला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही असं करताल तेव्हा निसर्ग तुम्हाला बक्षीस म्हणून त्या झाडाला फुलं देईल हा माझा क्लिअर अँगल आहे झाडं लावताना जेव्हा एखाद्या झाडाला फुल येतं माझ्या मनाला पक्क माहीत असतं मी या झाडाची इतकी छान काळजी घेतलेली आहे त्याला इतकं प्रेम लावलेलं आहे म्हणून परमेश्वरांनी म्हणून निसर्गाने मला दिलेलं हे फूल म्हणजे एक बक्षीस आहे आणि याच अँगलने मी माझ्या सगळ्या झाडांकडे बघते जेव्हा तुम्ही अशा अँगलनी झाडाकडं वाढवताना बघताल तेव्हा जर झाडाला फुल येईल तेव्हा भेटणारा आनंद तुम्ही शब्दात सुद्धा मोजू शकणार नाही जेव्हा तुम्ही झाड आणता आणि फुलं का येत नाही फुलं काय येत नाही फुलं का येत फुल नाही म्हणून जेव्हा पाठी लागता तेव्हा बागकाम करताना तुम्हाला आनंद कधीही मिळणार नाही तुम्हाला निराशाच पदरी पडेल त्यामुळं हा अँगल सोडून द्या आणि आपण निसर्ग सेवा करतोय आपल्या घरातल्या कचऱ्यापासून आपण बाग फुलवतोय आणि आसपास माझ्या हिरवळ आणतोय हा ऍटिट्यूड हा अँगल हा विचार तुम्ही जेव्हा बागकामामध्ये कराल आणि तेव्हा झाडाला फुलं येतील तुमच्या फळभाज्यांना भाज्या येतील किंवा फळं येतील इतकं छान वाटतं तो आनंद अवर्णनीय असतो तर आज मी एवढंच सांगते जास्त काही तुम्हाला बोअर करणार नाही मी उद्यापासून मा ना, क्रामा मी माझं जे काही बागकामाचं शेड्युल्ड आहे किंवा तुम्हाला बागकाम करताना ज्या काही गोष्टी क्रमाक्रमाणे कराव्या लागतात तशी मी शेड्युल्ड आखून ठेवलेली आहेत आणि त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल कमीत कमी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि थँक्यू हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तर थोडासा अँगल बदलून पहा तुम्ही जर माझ्याशी तुमचे विचार जुळत असतील तर भन्नाटच पण जर जुळत नसतील तर थोडासा अँगल बदलून पहा जर आनंद भेटला तर उत्तमच नाही तर मग आहेच मग आपलं आहे ते बागकाम चालू नमस्ते